जरूर आहे आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं हा डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू उडवला होता कार्पेट लागत, परंतु या चेंडूवरती मिळते त्या दोन धाबा, चांगली रनिंग बिगविन द विकेट, पुन्हा एकदा दोन धाबेने खातं कदाचित वेशवी संघाना इथे ओपन जरूर केलाय. संतोष कातकरी नेक्स्ट बॉल फेकण्यासाठी पंचांच्या डाबँट करणारा हा मारा पहा, मोठा प्रहार चढवण्याचा प्रयास, बॅटच्या पट्ट्यात बॉल सापडत नाही. हाच तो सुनील ज्याच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती षटकार रन खाता खोलणारा हा खेळाडू, परंतु इथे इस डॉट चेंडूच्या संकटात मात्र कुठेतरी दडपणाचा काम त्यानं उभारलंय. पहा इथे लेन लाईन ही महत्वाची होती, परंतु लेन लाईन नव्हती, या कारणास्तव चेंडू सरळ डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातोय. खऱ्या अर्थानं वन प्लस वन व्हाईट प्लस वन दोन धाबा मिळतील त्या टीम वेशवी संघाला. दोन धाब्याच्या मदतीनं मात्र स्कोर नक्कीच पुढे जाईल. चार धाबा इथे कंप्लीट. नेक्स्ट बॉल आपल्या भेटेला जरूर येतोय. आजच्या दिवसातील हा सेमीफायनलची लढत, एक दिवसाची स्पर्धा, स्वर्गीय संदीप स्मृती चषक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय या चमचमत्या ट्रॉफ्यावरती, या चमचमत्या गोल्डन ट्रॉफ्यावरती. कुठला संघ आज साईबाबाचा आशीर्वाद घेणार, कारण आज गुरुवारचा दिवस, उद्याचा दिवस आहे. आम्हाला दोन ठिकाणी, खऱ्या अर्थानं दोन ठिकाणी कॉल येतात. एक बेलवाडी संघानंही कॉल केलाय, एक तुरमाले संघानेही कॉल केलाय. परंतु मलाही प्रश्न पडलाय की उद्याचे तीन दिवस आम्ही कुठे घालवायचे. नक्की जा, तुम्हाला येत असेल तर नक्की आपण तुरमाला ठिकाणी जा. खऱ्या अर्थानं जर लाईव्ह तुमचा नसेल तर खऱ्या अर्थानं आपण जाण्याची इच्छा असेल तर नक्की जाऊ शकाल. इथे जातो आपण मॅच कडे. टोटल स्कोर आलाय पाच धाबा, पहिला षटक पावलाचा हा पहिला षटक मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे, परंतु हा पहिला षटक असताना टीम कुंडेबाल संघ, टीम वेशबी संघ काय करेल. परंतु वेशबी संघाने इथे उभारल्या त्या पाच धाबा, चार चेंडूंचा खेळ संपलाय, उर्वरित दोन चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पहा टीम मीटिंग जास्त वेळ घेऊन देऊ नका, अजून फायनलचा सामना आपण खेळवायचा आहे. फायनलसाठी किमान आपल्याला वेळ राहणं, अंधार न होण्याआधी सामना फायनलचा होणं गरजेचं आहे. नक्की जिथे बॅट सा टॉपेज, खेळाडू क्रमांक पहिला बात, डाव्या हाताचा हा खेळाडू जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याचं नाव आहे कैलाश, बॅक टू द पॅव्हिलियन. पाहिते चांगला प्रयास, ज्या वेळेला गोलंदाज चांगला प्रहार करत असतं, प्रयत्न करत असतं, त्या गोलंदाजाला साथ देणं प्रत्येक की क्षेत्रक्षकाची ही महत्वाची असतं, आणि ती महत्वाची साथ मात्र इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल मागच्या सामन्यांमध्ये अतिशय रंगदार स्थितीनं क्रिकेट या खेळाडूनं खेळले, परंतु आता दोन भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. छोट्या मोठ्या ज्या प्रकारे दिगोडेगावचं नाव मोठे करतात, त्याच प्रकारे आपल्या प्रत्येक संघामध्ये दोन दोन भाऊ, तीन तीन भाऊ हे पाहायला मिळतात. या यशवी संघामध्येही आपण पाहतोय दोन भावांची जोडी, विंदने संघामध्ये आपण पाहतोय दोन भावांची जोडी, अशा प्रकारे बरेच संघ आहेत त्या संघामध्ये दोन दोन भावांची जोडी. संतोष नेक्स्ट बॉल. पहा मागच्या सामन्यामध्ये ज्यानं षटकारनं खाता खोलला होता तो अनिल, पहिल्या चेंडूचा षटकार खेळताना प्रयत्नामध्ये इथे चेंडू हुकतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिला संपला, पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये कुंडेबाल संघानं खर्च धाबा केल्यात त्या पाच, वेशवी संघानं इथे धाबा जमवल्यात त्या पाच धाबा, अतिशय रंगत निर्माण केला आहे या शेवटचा सामना. खऱ्या अर्थानं हा सेमीफायनलची लढत, यामधून अतिशय रंगदार पद्धतीची ही लढत होईल. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला प्रत्येक पाठीराख्यांची, प्रत्येक जे पाठीराखे असतात ना त्यांची मॅच इम्पॉर्टंट असतं, कारण प्रत्येक पाठीराखे असतात ना ते आपले कामधंदे सोडून जरूर ही मॅच पाहण्यासाठी येतात, आणि त्यांना त्या पाठीराखांनाही आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. परंतु या चमचमत्या ट्रॉफ्यावरती, या गोल्डन ट्रॉफ्यावरती कुठला संघ हा नाव कोरेल, विंदने संघ एक किंवा दुसऱ्या क्रमांकावर हा नाव करू शकतो. पहा इथे सुनीलच्या बॅटमधून स्ट्रोक खेळलाय, परंतु इथे क्षेत्रक्षक संतोष कातकरीनं पकडला झेल, संपलाय रे सुनील कातकरी तुझा खेळ, सुनील कातकरी तुझा खेळ. इज विकेट पहिल्याच चेंडूवरती बडी मछली जाल में फसले, कारण हाच तो खेळाडू, खेळाडूमध्ये जी ताकद आहे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी षटकार चौकार तो लावू शकतो. हा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अतिशय आम्ही रंगत निर्माण आणण्याचा प्रयत्न केलाय, रंगदार क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आपण पाहतोय नवीन फलंदाज ज्याच्याकडून षटकार चौकार हे नक्की पाहायला मिळत असतात, तो खेळाडू विनोद कातकरी मैदानाच्या आतमध्ये जरूर उतरलाय. पूर्णपणे
पाहिते वेगवान चेंडू फेकला. असं म्हणतात ना की तालुका उरण गाव विंधने, आणि या विंधने गावामध्ये आपण विचार केला ना तर स्मार्गीय कैलासवासी संदीप कातकरी स्मृती चषक हा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या दोन खऱ्या अर्थानं दोन तालुक्यातील लढत ही आपण पाहायला मिळतोय. एक पनवेल तालुक्यातील कुंडेबाल संघ, तर याच विरण विभागातील हा वेशवी संघ नक्कीच पाहतोय. 40+ मॅच आपण एन्जॉय केला तर मानगडच्या मैदानावर कदाचित बाईक सिरीच्या रेसरवरती नक्कीच आपल्याला समर्थ कडू रायगडचा क्रिश गेल या नावानं प्रसिद्ध असणारा तो खेळाडू नक्कीच आहे याच उरण तालुक्यातील. 40+ खेळाडू आहे मित्रांनो, परंतु प्रत्येक सामन्यामध्ये त्याने 50-60 धावा वैयक्तिक कम्प्लीट केल्यात. आता आपण पाहिलं लाईव्ह तर त्यामध्येही 50 धावा त्याने कम्प्लीट केल्यात. पहा इथे घुटना टेकवार तमाशा देख, परंतु इथे घुटना टेकलाय तमाशा पाहिलाय तो एका धाबेचा. एका धाबेच्या मदतीनं का होईना संघ जाऊन पोचला आहे, उशिरा का होईना. इथे धाब आल्यात त्या एकेरीनं, एका धाबेच्या मदतीनं टीम वेशवी संघ जाऊन पोचला आहे तो 6 धावपलक्यावरती. षटक क्रमांक 2 समाधान कातकरी. समाधान कातकरी म्हटलं तर रायगड आणि ठाण्याचा पहिला बाईक विनर खेळाडू आदिवासी समाजामधील, आणि तो खेळाडू सध्या गोलंदाजी करतोय. आता आपण पाहिलं तर मोपाडच्या शुभम नाईकनंही एक सायकल स्पोर्ट सायकल आणि एक बाईक मिळवली, परंतु असे खेळाडू आदिवासी समाजामध्ये भरपूर स्थितीचे आपल्याला पाहायला मिळत असतात. एलईडी टीव्ही असो, कूलर असो, सायकल असो, बाईक असो, बाईक कमवणारा खेळाडू समाधान. परंतु इथे आपण पाहतो चेंडू या षटकातील संपलेत, 4 चेंडू संपलेत. जुना चेंडू द्या, जुना लास्ट आहे. शेवटचा चेंडू आहे, कारण एक चेंडू आमच्याकडे इथे लिहिला नव्हता. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी अनिल स्ट्रायकर फलंदाज विनोद आणि अनिल या वेशवी संघाकडून ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की चेंडू हवेत उडवला आहे आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे खेळाडूने नक्कीच बाद केलाय. पहा इथे दोन षटकाच्या समाप्तीमध्ये विकेट इथे जरूर 3 विकेट लॉस. खऱ्या अर्थानं पहिला बाद झाला कैलाश, त्यानंतर सुनील, त्यानंतर अनिल, या तीन खेळाडूंची जोडी बाद झाली. त्यानंतरची आता जबाबदारी एका बाजूला अर्थातच आपण पाहतोय विनोदला, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विलासला. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहा अंकित पहा समोर स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय विनोद कातकरी. पहा इथे वेगाचा बॉल, तितकाच वेगाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला असत, परंतु या अंकितचं कौतुक करावं लागेल. इथे पहिला चेंडू त्यानं डॉट टाकलाय. कुठेतरी आपण पाहतोय दडपण आणि प्रेशर हे कमी, आणि नक्की जिथे कदाचित चेंडू सरळ पायाला आढळतोय आणि कुठल्याही पद्धतीची धाव येत नाही या डॉट चेंडू. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. टोटल स्कोर आपण पाहतो वेशवी संघ जाऊन पोहोचलाय 6 धावपलकीवरती. हाच त्या 3 धावा, परंतु हा चेंडू सहज डाव फटका खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे क्षेत्ररक्षकाकडून थोडस मिस फिल्डिंग आणि इथे 2 धाबा नक्कीच कम्प्लीट. 2 धाबेच्या मदतीनं 6 आकडा हा जाऊन पोहोचलाय तो 8 धाबेंवरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. शिल्लक असलेल्या चेंडूवरती कितीवर प्रवास होईल. विनोद कातकरी सध्या स्ट्रायकर फलंदाज. पहा इथं विनोदच्या बॅटमधून चेंडू उडवलाय, परंतु हा चेंडू वन बाउन्स पकडणार, उचलणार, फेकणार, तत्पूर्वी इथे एक दुसऱ्याला कॉलिंग करणं हे गरजेचं आहे. परंतु हे क्रिकेटचं क्रिकेटमध्ये असणारं नातं. आता आपण पाहतोय राज पहा हे दोन खेळाडूंचं नातं आपण पाहिलं तर मेहुणांचं नातं आहे, परंतु पहा इथे मात्र चेंडूला उडवलाय डीप कव्हर क्षेत्रामध्ये. वन बाउन्स तिथे पकडण्याचा प्रयास, इथे मिस फिल्डिंग, आणि या मिस फिल्डिंगमुळे 2 धाबा नक्कीच टीम कुंडेवाल संघ आपल्याला मोजावे लागतील.
आणि दोन धाब्याच्या मदतीनं टीम यशस्वी संघ जाऊन पोहोचलाय तो 11 या धावपळकीवरती. या षटकातील शेवटील दोन चेंडू शिल्लक आहेत. सेमी फायनलची मॅच आपल्या समोर जरूर आहे. ते बॉल किती झालं? सॉरी, शेवटचा चेंडू. पहा इथे थोडस हसी मजाक, परंतु ते बाटचा एज, बॅटचा टॉप एज, चेंडू सरळ जाऊन पोहोचतो तिकडे क्षेत्रामध्ये. 12 धावा टीम यशवी संघ उभारल्या, 13 धावा काढायच्या टीम कुंडेवाल संघ. आपल्याला 18 चेंडू आणि लवकरच मैदान सोडा टीम कुंडेवाल संघ. आपल्याकडे वेळ नाही आहे, लक्षात ठेवा. फायनलची मॅच एकांतर अंधाराच्या आधी होणं गरजेचं, सूर्यास्त होण्याच्या आधी गरजेचे असेल. झाडांच्या मुलं लगेच कालक होईल, अंधार लगेच पडेल. पहा इथे येणारे चेंडू असतील 18 आणि बेजासाठी 13 धावांची गरज टीम कुंडेबाल संघ आपल्याला उभारायची आहे. संध्याकाळचं सत्र हे नक्कीच ओलांडलं आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो या सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उभारताना पाहायला मिळतोय. संतोष कातकरी, समाधान कातकरी ही कुंडेबाल संघाकडून जोडी गेली. प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव काढली तरी हा कुंडेबाल संघ एकतर्फी जिंकू शकतो, परंतु हीच एक एक धाव यशवी संघांना वाचवली तर इथे काय घडलं? चेंडू रिव्हर्स स्लिप खेळण्याचा प्रयत्न, लगी तो घात और ना लगी तो बर्बाद. परंतु इथे घात झालाय खेळाडू ज्याच्या बॅट मधून चौकार ठोकलाय, मात्र बर्बाद झालाय गोलंदाज अनिल ज्याने चौकाराचा मार खालाय आणि चौकारनं खातं जरूर या कुंडेवाल संघाच्या समाधान कातकरीनं खातं खोललंय. 17 चेंडू आणि 9 धावींची गरज. पहा ते चेंडू हॉलँडर, आपण चेंडू आणून द्या. आणि काही दिवसामध्ये आपण पाहतो येणारे 6, 7 आणि 8 या दिवसामध्ये कुंडेवालचं मैदान हे आपल्याला नक्कीच अनेक स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतील. आणि हा आज कदाचित आजपासून तिथे एका किंवा 80,000 टुर्नामेंट 50,000 अशा आहेत समाधान वास्करच्या. आजपासून एक लाखाची स्पर्धा आहे. आणि मित्रांनो, आज यावर्षी आज आवटी मैदान आमचं नक्की बदललं आहे. जणू तिथे तुम्ही खेळणार ना तर असं वाटत आहे की स्टेडियममध्येच खेळतोय. चारे बाजूला आपण राज पाहिला असेल, पाहाय तर रिव्हर्सली पुन्हा एकदा समाधानचा प्रयत्न, परंतु यावेळेस एकच धाव मिळणार ढिकळ्याच्या स्वरूपात. नक्कीच राज आपण पाहिला असेल, कुंडेवालचं मैदान यावेळेस एक वेगळी मदत झाली. मैदानाच्या चौफेर आपण पाहतो या प्रत्येक खेळाडूंसाठी स्टेज बांधले गेलेत, बसण्यासाठी अतिशय रंगत निर्माण झालीत. पुढचा बॉल पुन्हा एकदा संतोष कातकरी. इथे वाईट चेंडूच्या सहाय्यानं टोटल स्कोर इथे नक्कीच पुढे जाईल ना. 10 फलकावरती धाबा आल्या, 10 म्हणजे अजूनही 3 धाबा काढायचे आहेत.
पुन्हा एकदा बाचा टॉपेज जणू या पहिल्याच षटकामध्ये मॅच फिनिश होतोय की काय. इथे 11 धावा आल्यात. शेवटचा चेंडू कदाचित शेवटचा आहे ना, दोन आहेत ना, शेवटचे दोन चेंडू हे शिल्लक आहेत आणि 11 धावा कंप्लीट झाल्यात. 11 धावेच्या मदतीने अजूनही आपण पाहतोय येणारे चेंडू बरेच काही आहेत, अर्थात 14 चेंडू आणि फक्त 2 धावेची गरज. फायनल सामना कदाचित आपला लगेच भेटेला येईल. आज मेहनत पहायचे. थोडस फलंदाजाला फसवून खेळण्याचा गोलंदाजाला प्रयत्न केला आहे, परंतु अंतिम क्षण गोलंदाज हा एकच मनाने ठाम उभा राहिला की हा चेंडू मला ऑफस्टंपलाच फेकायचा आहे. पहा इथं बॅटचा एज, बॅटचा टॉप एज, परंतु इथे एक धाव पूर्ण. पहा एक पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मॅच इथे फिनिश. कारण विश्वी संघानं ही मॅच नक्की सोडली, कारण धावांचं समीकरण हा खूप जवळचं समीकरण होता आणि या कारणास्तव इथे टीम कुंडेवाल संघ हा विजय प्राप्त करतोय. फायनलमध्ये जरूर प्रवेश करतोय आणि